शिवसेनेचं मुखपत्र सामनावर बंदी घालण्याची भाजपची मागणी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं याबाबत आपली भूमिका मांडण्याची सूचना सामना वर्तमानपत्राला केली होती त्यावर निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये देशात छुप्या पद्धतीनं आणीबाणी लादण्याच्या दिशेनं भाजपचं पडलेलं हे पाऊल असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे राष्ट्रीय विचारांच्या प्रचाराचा पोटशूळ असलेल्या ढोंगी लोकांना नेहमीच सामनाबद्दल आकस राहिला असल्याचंही या पत्रात म्हटलं गेलंय सामना दैनिकाची स्वतःची एक शैली आहे त्यामुळे सामन्यातलं लिखाण तुलनेनं आक्रमक वाटू शकतं असा खुलासा संजय राऊत यांनी यावर केलाय मात्र त्यामागे निवडणूक आचारसंहिता किंवा नियमांचं उल्लंघन करण्याचा कोणताच हेतू नसल्याचं बंदी राऊत स्पष्ट दरम्यान म्हणजे भाजपचं पाऊल देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी शिवसेनेनं आणीबाणीचं समर्थन केल्याचा दाखला देत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला ते असं म्हणाले की या ठिकाणी सामनावर बंदीची मागणी केली म्हणजे आणीबाणी लावण्याचा तुम्ही प्रयत्न करताय ही हो गोष्ट खरी आहे आम्हाला सामनावर बंदी नको आहे कुठल्याच वृत्तपत्रावर आम्हाला बंदी नको आहे त्या ठिकाणी त्यांनी ज्या चुका केल्या त्याच्याबद्दल त्यांना जाब विचारावं एवढीच आमची अपेक्षा आहे वृत्तपत्राच्या बंदीच्या बाजूने आम्ही नाही आहोत पण त्याच वेळी माझा सवाल आहे अरे आणीबाणीवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ज्यावेळी या देशातली लोकशाही हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला या देशामध्ये आणीबाणी लागली त्यावेळी त्या, त्या आणीबाणीला समर्थन देणारे तुम्ही होता चोवीस तास रहा एक पाऊल पुढे